आंदोलन करणे हे हास्यास्पद आहे. मी तर एकच म्हणेल की ज्या चॅनलनी ही बातमी दाखवली आहे त्याच्याबद्दल मी हक्कभंग मानणार आहे. माझ्या भाषणाचा हा विपर्यास करून आणि तशाच पद्धतीची बातमी दाखवणं हा चुकीचा गुन्हा आहे. त्यांनी मला ते प्रूफ करून दाखवावं. 100 भाषणाचे माझ्याकडे किस्सेट आहे. मी एवढंच म्हणलं की आज या ठिकाणी जे जनरल लोक बसलेले आहेत, ऑर्थोपेडिक डॉक्टर हा स्त्रीच्या आजाराला तपासू शकत नाही, स्त्रीरोग तज्ज्ञ हा ऑर्थोपेडिकला तपासू शकत नाही, अर्थरोग तज्ज्ञ हा अस्थिरोग तज्ज्ञ किंवा आपल्या बालरोग तज्ज्ञ बालमुलांना तपासू शकत नाही. आमचं म्हणलं तर काम डॉक्टरासारखंच आहे. आम्ही जनरल फिजिशियन आहे. आमच्याकडे येणारा माणूस हा कोणत्या फॅकल्टीची समस्या घेऊन आला हे आम्हाला माहीत नसतं. अशा पद्धतीची कामं आम्हाला करावं लागतात. तर त्यांनी हा विनाकारण चुकीचा त्याचा अर्थ काढून आंदोलन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणा डॉक्टरांच्या बाबतीमध्ये बोलण्याचा विषय नाही आणि 100 वेळेस मी हे भाषणामध्ये बोललेलो आहे, पण या आंदोलनाला काही महत्त्व नाही आहे. पण ज्यांनी ही बातमी दाखवली, माझं तरी त्या चॅनलच्या प्रमुख संपादकांना विनंती आहे की अशा लोकांकडनं ज्या बातम्या येतात त्या तपासून त्यांनी टाकल्या पाहिजे, जेणेकरून कोणत्याही माणसाचं करिअरमध्ये प्रॉब्लेम होईल अशा बातम्या दाखवू नये, हीच अपेक्षा आमची आहे. आजचंही विधानाच्या संदर्भात चर्चा होते की ते 50 खोके. जनरली आमच्या विरुद्ध आता सगळीकडेच असं चाललं आहे की एकदम ओके 50 खोके. मी भाषणात बोललो, म्हणलं आता आमचं सध्या काय चाललं आमच्यावर, हे 50 ओके एकदम खोके. म्हणतो ठीक आहे बाबा, 50 ओके तर खोकेत खोके. आता हे म्हणणं चुकीचं नाही आहे. या लोकांनी अशा पद्धतीच्या बदनाम्या केलेल्या आहे. अहो, ज्या संजय राऊतांना आम्ही निवडून दिलं त्यांना 41 मत मिळाले, किती खोके मिळाले? 26 मतं. आम्ही आमदारकीला दोघांना मतं दिली, मग त्यावेळेस आम्ही कोणते पैसे घेतले? अहो, आम्ही मतदान केलं. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही आमच्यावर आरोप करत असाल की 50 कोकेन सगळं ओके, म्हटलं ठीक आहे सगळं ओके तर ओके.